गुड मॉर्निंग डीएक्सएन, मी विनायक डीएक्सएन स्टार उबी। आज मी तुमच्यासाठी एक डीएक्सएनचं एक आमचं क्वीन ऑफ हर्ब म्हणून संबोधलं जाणारं प्रोडक्ट की ज्याला आयुर्वेदाची राणी म्हटलं जातं असं प्रोडक्ट जे मी नियमित त्याचं सेवन करतो। तर आज सुट्टी होती म्हटलं चला एक आज एक व्हिडिओ म्हणूया की जेणेकरून तुम्हा सर्वांना या प्रोडक्टबद्दल त्याची माहिती मिळेल आणि हे प्रोडक्ट तुम्हाला दर महिना 50,000 रुपये का कमवून देऊ शकतो याबद्दल मी आज तुम्हाला त्याची एक थोडक्यात इन्फॉर्मेशन देणार आहे। तर आज नेहमीप्रमाणे आज आपले रामलल्ला आज अयोध्येत विराजमान होणार आहेत, तर त्यानिमित्ताने आज सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस स्कूल्स ऑफिसेस आज सर्वांना सुट्टी आहे, तसेच मलाही सुट्टी आहे। म्हणून विचार केला चला आज एक काहीतरी आपण असं काम करूया की जेणेकरून हजारो लोकांना त्याचा फायदा होईल, ती इन्फॉर्मेशन हजार लोकांपर्यंत पोहोचेल या उद्देशाने। तर आज नेहमीप्रमाणे मी आज सकाळी जिमला गेलो, सुरुवातीला मी 5 किलोमीटर जॉगिंग माझी करायची सवय, 5 किलोमीटर जॉगिंग केल्यानंतर राहिलेला जो 1 तास आहे त्या 1 तासामध्ये माझं वेट ट्रेनिंग असतं। तर बरेच जण मला विचारत असतात की तुमचं डाएट काय, तुमचं डाएट काय, म्हटलं माझं डाएट वगैरे काय नाही, पण मी जिम केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर मी काय शरीरामध्ये माझ्या टाकत असेल तर ती डीएक्सएन करून। तर ह्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य काय, तर हे प्रोडक्ट ज्यावेळेस आपले ऍस्ट्रॉनॉट्स ज्यावेळेस अंतराळामध्ये जातात तर अंतराळात जाताना ते आपल्या सोबत काही भाजीपाला घेऊन नाही येऊ शकत, तर ते काय घेऊन जातात, डीएक्सएन करून। जेवढ्या काही आपले फूड ऑर्गनायझेशन आहेत त्या सर्व फूड ऑर्गनायझेशननी डिक्लेअर केलेलं आहे की डीएक्सएन स्पिरुलिना हे जगातील सर्वोत्तम जगातील पूर्ण पृथ्वीवरील सर्वोत्तम अन्न म्हणजे स्पिरुलिना। असं काय वैशिष्ट्य आहे या स्पिरुलिनामध्ये ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। आता आपण मार्केटला जातो, मार्केटमधून आपण भाजीपाला आणतो, तर कित्येक भाजीपाला जो आपण घरी आणतो विचार करा त्याच्यावरती तो भाजीपाला उगवण्यासाठी कोणत्या प्रकारचं खत वापरलं जातं, कोणत्या प्रकारचं रसायन वापरलं जातं, ते खरंच आपल्या शरीरासाठी योग्य आहे का। भले आपण किती फ्रेश भाजीपाला आणला, किती आपण गावरान भाजीपाला आणला, पण त्या भाजीपाल्यावरती जर रसायन फवारलं असेल, रसायनयुक्त खतं जर वापरली असेल, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होणारच आहे। आपल्या शरीराला एनर्जी येण्यासाठी काय कशाची गरज आहे, एक तर म्हणजे ऑक्सिजन, दुसरं म्हणजे न्यूट्रिशन मिनरल्स। ते आपल्याला कशातून मिळणार आहे, आपण जे रेग्युलर जे आपण जे काय खातो त्यातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळणार आहेत। पण आजकाल काय झालेलं आहे, शहरी वातावरणामध्ये हवेत प्रदूषण, तुमच्या पाण्यात प्रदूषण, तुमच्या भाजीपाल्यात प्रदूषण, तुमच्या फळांमध्ये प्रदूषण। पूर्वी आपण बघितलं का की एवढा मोठा पेरू असतो, एवढे मोठे सफरचंद, एवढं मोठं सीताफळ आहे, काय चाललंय, सगळा डुप्लिकेट माल तुमच्या शरीरामध्ये चाललाय। जर आपल्या शरीराला आपल्या शरीराचा जर मूळ आधार जर आपल्या पेशी असतील
तर त्या पेशींचं अन्न काय? व्हिटॅमिन्स, न्यूट्रिशन, प्रोटीन, मिनरल्स, हे त्यांचं अन्न आहे. पण आपण देतो काय त्यांना? केमिकल युक्त भाजीपाला. तुम्ही केमिकल विष पण टाकताय आणि अमृत पण टाकताय. खरं तर म्हणजे अमृत आपण म्हणू शकत नाही, कारण सगळं हायब्रिड भाजीपाला आहे. मग तुमच्या सेलला काय मिळणार आहे? का कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे? कॅन्सर का होतो ही गोष्ट एक बेसिक गोष्ट, मी काय डॉक्टर नाही आहे, पण एक बेसिक गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की नाहीये. का होतो कॅन्सर? जर आपल्या शरीरातील सेल्सला, आपल्या पेशींना नियमित रूपाने जर ऑक्सिजन नाही मिळाला, त्याला न्यूट्रिशन जर नाही मिळालं, त्याला जर प्रोटीन व्यवस्थित जर नाही मिळालं, तर काय होतं कालांतराने? तो सेल वीक होतो, कालांतराने तो डॅमेज होतो. आणि डॅमेज झाल्यानंतर असे बरेचसे सेल तुमच्या शरीरामध्ये डॅमेज होतात, परत निर्माण होतात, डॅमेज होतात, परत निर्माण होतात. पण तुम्ही सतत जर चुकीचं अन्न जर शरीरामध्ये टाकत असाल, तर त्या सेलला जर रिकव्हरी करण्यासाठी जर उत्तम क्वालिटीचं जर अन्न तुमच्या शरीरामध्ये गेलं नाही, तर तो बिचारा हार मानतो, सेल तो मरून जातो, डॅमेज होतो. आणि असे डॅमेज झालेले सेल ज्यावेळेस एकत्र येतात, मग एक प्रकारची गाठ तयार होते, त्यालाच आपण जाऊन असतो कॅन्सर. डायबिटीस का होतो? आपल्या शरीरामधील रक्तातील जी अतिरिक्त शुगर आहे तिला नियंत्रित करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला पॅनक्रियाज नावाचा एक ग्रंथी आपल्याला दिलेली आहे. त्या ग्रंथीतून इन्सुलिन नावाचं एक हार्मोन तयार होतं. ते हार्मोन तुमच्या शुगरची विल्हेवाट लावतं, म्हणजे शरीराला ऊर्जा मिळेल तोपर्यंत. ऊर्जा मिळाल्यानंतर त्या शुगरचं काय करायचं? एवढं महत्वाचं कार्य आपलं पॅनक्रियाज करत असत. मग असं जर चुकीचं अन्न जर तुम्ही खात राहिला खात राहिला खात राहिला, तर त्या पॅनक्रियाचे जे बीटा सेल्स आहेत त्या कालांतराने डॅमेज व्हायला लागतात. का 30 नंतरच डायबिटीस होतो? का 40 नंतरच डायबिटीस होतो? जोपर्यंत आपल्या शरीरातले जे बीटा सेल्स आहेत पॅनक्रियाचे, ते तुम्हाला 30-40 वर्षापर्यंत साथ देतील. पण तरी पण जर तुम्ही सुधारले नाहीत, तुम्ही जर योग्य अन्नाचं शरीराला दिलं नाही, तर ते कालांतराने बीटा सेल्स काय होतात? इनॅक्टिव्ह होऊन जातात. विचार करा, जर बीटा सेल्स जर तुमचे इनॅक्टिव्ह झाले, ते जे इन्सुलिन नावाचं जे महत्वाचं हार्मोन आहे ते क्रिएट होईल का? ते क्रिएट न झाल्यामुळं आपल्या रक्तातील शुगर वाढते, हे एक कारण. अशी बरेचसे कारण आहेत, तर मी एक कारण तुम्हाला सांगितलं. हे झालं डायबिटीस. बीपी का होतं? चुकीचं अन्न, तेलकट अन्न, कोलेस्ट्रॉल युक्त अन्न तुम्ही शरीरामध्ये टाकताय, अॅनिमल फूड शरीरामध्ये टाकताय. कोलेस्ट्रॉल हे फक्त जनावरांमध्येच तयार होत, त्यामध्ये माणूस सुद्धा आला. प्रत्येक जनावरांमध्ये परमेश्वराने एक शक्ती दिलेली आहे की ते शरीर मध्ये जनावरांचं असू किंवा माणसाचं असू, कोलेस्ट्रॉल हा घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आणि तो घटक आपलं शरीर हे स्वतः बनवतं. आणि शरीराने स्वतः बनवलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे तेच कोलेस्ट्रॉल शरीर व्यवस्थित मॅनेज करू शकतं. म्हणजे याचा अर्थ काय की कोणतंही जनावर जर असेल तर त्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होतं. मग आपण काय करतो? आपण जनावरांचं अन्न खातोय, म्हणजे काय झालं, त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार झालेलं आहे आणि ते अन्न आपण आपल्या शरीरात टाकतोय, म्हणजे काय झालं, आपलं शरीर सुद्धा कोलेस्ट्रॉल बनवतं.
प्लस आपण बाहेरून कोलेस्ट्रॉलचं इंटेक जनावरांच्या अन्नात थ्रू आपण आपल्या शरीरामध्ये टाकतो, म्हणजे काय झालं, एक्सेस कोलेस्ट्रॉल। आणि हे कोलेस्ट्रॉल आपलं शरीर व्यवस्थित मॅनेज करू शकत नाही, कारण ते बाहेरून आलेलं आहे। मग काय होईल त्या कोलेस्ट्रॉल, मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होईल, त्याचं फॅटमध्ये रूपांतर होईल, तुमची चरबी वाढेल शरीरामध्ये, तुम्ही विद्रूप दिसताल, म्हणजे पूर्ण काय होईल शरीरामध्ये ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात होईल। हेच कारण तुमचं बीपी वाढण्याचं, ट्रॅफिक पूर्ण शरीरामध्ये तुमचं ट्रॅफिक झालेलं आहे, तुमचं रक्त व्यवस्थित जात नाहीये, रक्त प्रवाह तुमचा सुरळीत नाहीये, म्हणून हार्टला हार्टवरचा जो प्रेशर आहे तो वाढतो, त्यालाच आपण काय म्हणतो ब्लड प्रेशर वाढला। म्हणून शरीरामध्ये आपलं शरीर हे निसर्गाने बनवलेलं आहे, म्हणून त्याला ते शरीर रूपी इंजिन चालण्यासाठी त्याला निसर्ग रूपी इंधनच आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे। हा नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात घालून घ्या, तर तेच काम हे प्रोडक्ट करणार। आता या प्रोडक्टची खासियत काय आहे, ह्याच्या जर तुम्ही 4 कॅप्सूल जर खाल्ल्या तर तुम्ही 1 किलो ऑर्गॅनिक फळ आणि भाजीपाला खाल्ला, विचार करा 1 किलो ऑर्गॅनिक फळ आणि भाज्या जर तुमच्या घरी रोज आणायच्या म्हटल्या तर तुम्हाला महिना किती खर्च आहे, महिना जाऊ द्या, दिवसाचा खर्च किती होईल 1 किलो ऑर्गॅनिक फळ आणि भाज्या आणण्याचा, 200-300-400 रुपये तुमचे जातील, सहज जातील सहज। आणि जर ऑर्गॅनिक फळ आणि भाज्याचा तुमच्या शरीरामध्ये गेला नाही तर तुमच्या शरीरामध्ये काय होणार आहे, आता जे मी तुम्हाला कंडिशन सांगितली ट्रॅफिक, कारण बाहेर सगळं हायब्रिड आहे, बाहेर सगळं फवारलेलं आहे, सगळं रसायनयुक्त फळभाज्या आहेत, हायब्रिड फळभाज्या आहेत। गावरान पेरूचा त्यांनी एवढा मोठा पेरू केलेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारची चव नाहीये, त्यात कुठल्याही प्रकारचा रस नाहीये, असे पदार्थ तुम्हाला ते स्वस्तात मिळतीलही पण त्याचा काही उपयोग नाहीये। आपल्या शरीराच्या रिपेरिंग सिस्टीमसाठी काय पाहिजे, उत्तम क्वालिटीचं अन्न हे तुमच्या शरीरात जाणं खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी जे खास प्रोडक्ट आहे, ह्याच्या जर तुम्ही कमीत कमी 4 कॅप्सूल जरी तुम्ही रोज डेली जर खाल्ल्या तर 1 किलो फळ आणि भाज्या, तर त्याचे कॅल्क्युलेशन केलेले WHO ने दिलेले, जर तुम्ही 4 कॅप्सूल जरी खाल्ल्या तरी 27 सफरचंद तुम्ही खाल्ल्यानंतर जे तुमच्या शरीराला मिळणार आहे, जे न्यूट्रिशन तुमच्या शरीराला मिळणार आहे, जे व्हिटॅमिन तुमच्या शरीराला मिळणार आहे, ते फक्त 4 कॅप्सूलमध्ये। नुसतं सफरचंद नाहीये तर 2-3 अंडे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला जे प्रोटीन मिळणार आहे ते फक्त या 4 कॅप्सूलमध्ये। 1 किंवा 2 किलो कोबी खाल्ल्यानंतर, ऑर्गेनिक कोबी खाल्ल्यानंतर जे तुमच्या शरीराला जे काही मिळणार आहे ते फक्त 4 कॅप्सूलमध्ये, असा एक चार्टच आहे, तुम्ही मला कमेंट करा, दोन्ही तुम्हाला सेंड करा। तर असं ऑर्गॅनिक युक्त अन्न तुमच्या शरीरामध्ये जाणं खूप महत्वाचं आहे, आणि ते जर नाही गेलं तर जर तुम्ही दुसरं कोणत्याही प्रकारचं जर प्रोटीन जर तुम्ही खात असाल, खास करून जिम करणाऱ्यांनी, जिम करणाऱ्यांना माझा एक सल्ला आहे, तुम्ही कोणत्याही कृत्रिम प्रकारचं प्रोटीन शरीरामध्ये टाकू नका। जर अशा प्रकारचं जर प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये गेलं तर प्युरिन नावाचं एक वेस्ट प्रोडक्ट आपलं शरीर तयार करत, आणि ते प्युरिन साफ करण्याचं काम आपलं लिव्हर आणि किडनी करत असत।
मग असं प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये तुम्ही टाकलं पाहिजे की ज्याने तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं वेस्ट प्रोडक्ट तयार होणारच नाही. अशा प्रकारचं प्रोटीन तुम्ही शरीरामध्ये टाकता की ते शरीर यूज करून त्याचं एनर्जीत रूपांतर करून ते आतल्या आत त्याची विल्हेवाट लावून पूर्ण शरीराला ऑक्सिजन न्यूट्रिशन मिळून तुमच्या पूर्ण शरीराला ऊर्जा देईल असं अन्न तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. ते तुम्ही टाकताय का हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, का 35 लोकांना हार्ट अटॅक येतोय, कारण तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं जे ट्रॅफिक आहे ते शरीर मॅनेज करत नाहीये, ते डिटॉक्स करत नाहीये. म्हणून हे प्रोडक्ट खूप महत्वाचं आहे. आता हे प्रोडक्ट मी कसं खातो रोज ते आज मी तुम्हाला आज त्याचं मी प्रॅक्टिकल सांगणार आहे. मी डेली 6 कॅप्सूल खातो. सिंपल आहे, कॅप्सूल घ्यायची, ती फोडायची, एका ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कॅप्सूल फोडून टाकायचं. हे असं प्रोटीन जे तुमचं जे तुमच्या शरीराचं बिल्डिंग प्रोसेस सोबत तुमच्या शरीरातील उत्तम क्वालिटीचं रक्त वाढवण्याचं काम हे एक प्रोडक्ट करेल. जिम करणारे बाहेरनं प्रोटीन घेतात, त्या प्रोटीनचं काम फक्त काय, तुमचे मसल्स वाढतील, पंप फक्त पंप करेल, पण हे एक असं प्रोटीन आहे की जे तुमच्या शरीरातील उत्तम क्वालिटीचं रक्तही तयार करेल, तुम्हाला प्रोटीनही देईल, तुम्हाला ग्लुकोजही देईल, तेही नॅचरल, जे शरीर मॅनेज करू शकतं असं अन्न तुमच्या शरीरात जाणं खूप गरजेचं आहे. आता मी 4 कॅप्सूल फोडून एक ग्लासमध्ये टाकलेला आहे. त्याला हलवल्यामुळे काय होईल, पूर्ण पाण्यामध्ये हे प्रोटीन मिक्स होईल आणि ते त्यातील जे काही मिनरल्स आहेत, जे काही व्हिटॅमिन्स आहेत, ते ऍक्टिव्ह होतील. आणि असं ऍक्टिव्ह झालेलं पेय जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर तुम्हाला इन्स्टंट एनर्जीचा अनुभव तुम्हाला मिळेल. इन्स्टंट एनर्जी किती सोपं आहे. 4 कॅप्सूलमध्ये तुम्हाला 1 किलो ऑर्गॅनिक फळ आणि भाज्या खाल्ल्यानंतर जे काय शरीराला आवश्यक आहे ते तुमच्या शरीराला आता मिळालेलं आहे. आता उदाहरण घ्या, तुमच्या घरातील लहान मुलं कोणत्याही प्रकारच्या भाज्या खात नाहीत, हिरवे पालेभाज्या तर सोडूनच द्या, की त्यांची हिमोग्लोबिन लेवल एवढी कमी आहे की त्यांना रस्त्याने जाता चक्कर येते. काय याचं कारण काय? कारण कोणत्याही प्रकारचा हिरवे पालेभाज्या आज लहान मुलं खात नाही. मग त्यांच्यासाठी हा एक बेस्ट उपाय आहे. तुमच्यासाठी त्यांच्या शरीरात जर 4 कॅप्सूल जरी रोज गेल्या तरी तुम्ही निश्चिंत राहा, त्या लहान मुलाच्या शरीरामध्ये उत्तम क्वालिटीचं रक्त तयार होईल, उत्तम शरीर डिटॉक्स होत राहील, रक्तवाहिन्या साफ होत राहतील, त्या मुलाची एनर्जी लेवल अतिशय छान असेल. फक्त तुम्हाला एक करायचं की त्यांचं अॅनिमल फूड तुम्ही बंद करायचे, दूध बंद करायचे, त्याच्याऐवजी तुम्ही हे प्रोडक्ट आला आणि निश्चिंत राहा. जरी तो जेवला नाही जेवला तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त दिवसातल्या डेली 4 ते 6 कॅप्सूल त्याच्या शरीरात जाणं गरजेचं. मग तुम्ही ते सकाळी द्या नाही तर संध्याकाळी द्या किंवा विभागून द्या, दोन्ही टाईम
विचार करा, हे एवढं इम्पॉर्टंट प्रोडक्ट तुम्हाला दर महिना 50,000 रुपये कमवून देऊ शकतो। ते कसं, त्यासाठी तुम्हाला आमच्या डीएक्सएम ऑफिसला तुम्हाला एकदा जरूर व्हिजिट करावी लागेल। आज आपण कित्येक तरुण बघतोय, इलेक्ट्रिशियन असू देत, कोणी सीसीटीव्ही वाले असू देत, क्लार्क्स असू देत, हे जे मधल्या फळीतले जे बॅट्समन आहेत, मधल्या फळीतले जे कामगार आहेत, आज यांच्यावरती एवढा प्रेशर आहे, म्हणजे एवढी मेहनत करून सुद्धा, एवढं कष्ट करून सुद्धा त्यांचा मंथली इन्कम हा गेल्या 10 वर्ष झालं 25-30 हजारांमध्ये अडकलेला आहे। अशा ह्या मधल्या फळीतल्या जे काय फलंदाज आहेत त्यांना पुढे कसं जायचंय, पुढे भविष्यामध्ये आपण काय वाढवून ठेवलेलं आहे याचा बिलकुल त्यांना अंदाजही नाहीये आणि कोणत्याही प्रकारचं सोल्युशनही नाहीये, त्याला पुढे काय करायचं। तर असे जे काय तरुण असतील त्यांनी नक्कीच एकदा डीएक्सएम ऑफिसला भेट द्या, नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल। जय महाराष्ट्र।